एक निर्णय ज्या वेळेला तुम्ही इतका मोठा निर्णय, या देशातले तुम्ही 500 आणि 1000च्या नोटा तुम्ही बंद करण्याचा निर्णय ज्या वेळेला तुम्ही घेता, त्यावेळेला तुमचा एक्सरसाइज हा पूर्ण झालेला असला पाहिजे, त्याच्यानंतरच तुम्ही हा निर्णय घेऊ शकता. पण ते आज दिसत नाही. कधी म्हणता तुम्ही बँकेतनं 4,500 रुपये काढा, मध्येच म्हणतात 2,000 काढा, मध्येच म्हणतात शाही लावा, मध्येच म्हणतात की दिवसाला वृद्धांसाठी म्हणून तुम्ही पैसे काढायला देऊ शकता. हे रोज कसं काय नवीन येत आहे. एक गोष्ट तुमची यायला पाहिजे होती, काही काय काय गोष्टी करायला पाहिजेत. तुम्ही 10 महिने अगोदरपासून चालू आहे हा ही गोष्ट करण्याची, 10 महिने अगोदरपासून असं त्यांनी सांगितलंय. नोटांच्या कागदांचं टेंडर 8 दिवसापूर्वी काढले. नवीन आलेली 2,000ची नोट तुमच्या एटीएम मध्ये जात नाही, ती सगळी मशीन्स बदलायला लागणार आहेत. हे कुठे कुठे काळे पैसेवाले आहेत यांच्या फाईल्स तुमच्याकडे आहेत ना, इन्कम टॅक्स वाल्यांकडे आहेत ना, मग एका दिवसात सगळ्यांवरती धाडीगाने टाकल्या, लोकांना रांगेत का ठेवलं. पण आज जवळपास रांगेत 40 माणसं आज तिथे हृदयविकाराने गेली, रांगेतली सर्वसामान्य माणसं, एक तरी काळा पैसावाला मेला का हो? अनेक अर्थतज्ञांशी बोलल्यानंतर ज्या वेळेला जगामध्ये ज्या वेळेला मंदी आली, मंदी येते आली, आपण तरलो फक्त कॅश इकॉनॉमीवर. आपल्या देशामध्ये साधारणपणे आत्ता खेळता पैसा किती आहे जो मला आकडा कळला तो आहे साधारणपणे 16 ते 17 लाख कोटी. फेक करन्सी किती आहे माहिती आहे तुम्हाला? 450 ते 500 कोटी. 450 ते 500 कोटी रुपयांच्या नोटांसाठी तुम्ही 17 लाख कोटी रुपये जे खेळतायत देशामध्ये ते बंद केलेत का देशासाठी? घरात 2 उंदीर झाले, अख्खं घर जाळलं. पुढचा काळ भीषण असणार आहे. हळूहळू सगळे उद्योगधंदे बंद व्हायला लागतील, हळूहळू सगळे रेस्टॉरंट बंद व्हायला लागतील, लोकांचं जाणं कमी होणार, अनेक आलेले पडदे बाहेरच्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या बंद व्हायला लागणार, त्याचा परिणाम होत जाणार. यातनं परिणाम, शेवटचा परिणाम काय, या देशात असंख्य लोकांच्या नोकऱ्या जाणार. मी ज्या ज्या लोकांशी आतापर्यंत बोललेलो आहे, मी ज्या ज्या लोकांशी बोललो ज्यांना ह्या सगळ्या गोष्टींमधलं ज्ञान आहे आणि खऱ्या अर्थाने ज्ञान आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की हे डिझास्टरस आहे. आज जो नरेंद्र मोदींनी निर्णय घेतलेला आहे तो जर फसला तर हा देश खड्ड्यात गेला म्हणून समजा. या जर या देशामध्ये जर सत्ता परिवर्तन झालं आणि नोटबंदीची जर चौकशी लागली तर 1947 नंतरचा या देशातला सगळ्यात मोठा स्कॅम हा नोटबंदीचा बाहेर पडेल. Thank you.